दिवस मध्य जो टॉपिक मी घेना है पहले तुम्हारा आता संगत है। हा जो 10 दिवस ऑनलाइन प्रिसिजन पोमोग्रेनेट फार्मिंग तंतोतंत शेड्यूल डाळिंबा की शेती करना शाश्वत पद्धति ने डाळिंबा की शेती करना हा जो कोर्स है याच्यामध्ये प्रत्येक दिवशी अपन काय काय घेणार आहोत ते मी तुम्हाला आता सांगतोय। आज का पहिला दिवस आहे। आतापर्यंत मी ऍग्री अकॅडमिया बाबासाहेब गोरे आतापर्यंत केलेलं काम आतापर्यंतचा प्रवास हा पूर्ण तुमच्या पुढे ठेवलेला आहे। जे काही आतापर्यंत आम्ही डाळिंबात काम केलेलं आहे त्याच्या आधारे हा कोर्स बनवलेला आहे आणि तो तुम्हाला 10 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी आपण कोणता टॉपिक घेणार आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला दिवस जो या ट्रेनिंग नंतर आता तुम्हाला प्रश्न उत्तर लिहिण्यासाठी मी सांगितलेला आहे त्यानंतर चालू होईल डाळिंब पीक परिचय म्हणजे डाळिंबाचं भारतातील आणि जगातील पोटेन्शियल डाळिंबाची शेती कोणता शेतकरी करू शकतो त्याच्याकडे कोणत्या 6 गोष्टी असल्या पाहिजे डाळिंब पीक करण्यासाठीचे ऍडव्हान्टेजेस कोणते आहेत डाळिंब शेती करण्यासाठीचे लिमिटेशन्स कोणते आहेत की ज्या गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे की काळ्या जमिनीत डाळिंब केलं आणि जास्त पाऊस पडलं तर डाग जास्त येतात मुरमाड जमिनीत डाळिंब केलं आणि उष्ण आणि दमट वातावरण तयार झालं की तेलकट डाग येतो असे लिमिटेशन्स पण मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहे। डाळिंबाचे हेल्थ बेनिफिट्स काय आहे कोणत्या कोणत्या आजारावरती डाळिंब अतिशय चांगलं काम करतं डाळिंब प्रमोशन कसं करायचं आणि डाळिंबाचं आज भारतामधील उत्पादन किती आहे त्यापैकी किती टक्के आपण एक्सपोर्ट करतो हे सगळे मुद्दे मी तिथे घेणार आहे आणि त्यानंतर भगवा आणि सुपर भगवा या दोन व्हरायटी साठी हे ट्रेनिंग आहे तरी पण डाळिंबाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज कोणत्या आहेत गणेश कोणती आहे G137 कोणती आहे मृदुला कोणती आहे आरक्ता कोणती आहे भगवा कोणती आहे सुपर भगवा कोणती आहे सोलापूर लाल कोणती आहे सोलापूर लाल आणि भगव्यामध्ये फरक काय आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्हरायटीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि नंतर मी एकच सांगेन जर पैसे कमवायचे असतील आजच्या तारखेला तर भगवा आणि सुपर भगवा या दोन व्हरायटी ज्या एक्सपोर्टला पण चालतात साल त्यांची जाड आहे किपिंग क्वालिटी तिला चांगली आहे कलर आणि शायनिंग आहे साईज त्याला चांगली मिळते वजन त्याला चांगलं मिळतं रोगांना पण कमी बळी पडतं आणि किडींना कमी बळी पडणारी व्हरायटी आहे तिला आपल्याला लावायचं आहे आणि तिचं शेड्यूल नंतर मग मी चालू करणार आहे। तर आजचा दिवस आपण ह्या दोन मुद्द्यांवरती घेणार आहोत या दोन मुद्द्यांवरती घेणार आहे। दिवस दोन या दिवशी आपल्याला डाळिंबाचं वनस्पती शरीर शास्त्र शिकायचं आहे हा शब्द मी इथे दिलेला आहे। डाळिंबाच्या झाडाला मूळ काय काम करतात खोड काय काम करतं पान काय काम करतं कळी कशी निघते फळ कसं बनतं वेगवेगळ्या अवस्थांमध्ये ज्या डाळिंबाच्या 5 फिनॉलॉजिकल स्टेजेस आहेत या 5 फिनॉलॉजिकल स्टेजेस मध्ये डाळिंबाचं झाड कोणकोणते हार्मोन्स तयार करतं कोणकोणते न्यूट्रिएंट त्याला मिळाले पाहिजे डाळिंबाचं झाड चांगलं वाढण्यासाठी किती सूर्यप्रकाश असला पाहिजे किती टेम्परेचर असलं पाहिजे किती आर्द्रता असली पाहिजे कोणत्या प्रकारची जमीन डाळिंबाला असली पाहिजे त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती असली पाहिजे त्या जमिनीची पीएच किती असला पाहिजे त्या जमिनीत ईसी किती असला पाहिजे त्या जमिनीमध्ये हार्मफुल पॅथोजन काही आहेत का जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं आहेत का ज्याला आपण जीवाणू म्हणतो ते तिथं आहेत का जमिनीत हवा खेळती आहे का या सगळ्या गोष्टी आपण तिथं पाहणार आहोत नंतर पाणी किती टीडीएसचं पाणी डाळिंबाला चालतं किती ईसीचं पाणी डाळिंबाला चालतं किती पीएचचं पाणी डाळिंबाला चालतं जर ते नसेल तर मग काय करायचं ते आपण नंतर पाहणार आहोत पण ह्या गोष्टी तुम्हाला तिथं कळणार आहेत। त्यानंतर मुळांना कोण कोण डॅमेज करतो कोणती बुरशी कोणता बॅक्टेरिया कोणता किडा कोणता निमॅटोड हे सगळं आपण पाहणार आहे। खोडाला कोण डॅमेज करतं पानाला कोण डॅमेज करतं कळीला कोण डॅमेज करतं फुलाला कोण डॅमेज करतं फळाला कोण डॅमेज करतं एकदा जर तुम्हाला कळालं ना हे यांना डॅमेज करतायत तर तुम्ही तिथं उपाययोजना बरोबर त्या अवस्थेमध्ये घ्याल म्हणून आपण पूर्ण डाळिंबाचं शरीरशास्त्र पाहणार आहोत। उद्याचं सेशन
मी आता सांगतोय तुम्हाला कोणत्या दिवशी सेशन किती वाजता संपणार आहे. उद्याचं सेशन दुसरा दिवस जो आहे तो संपणार आहे 1 वाजता. 9 वाजता शार्प चालू होणार आहे. मागे पुढे आपला दिवस संपणार आहे 1 वाजता तो सेशन संपणार आहे. त्या हिशोबाने तुम्हाला तुमच्या कामाचं प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे 4 तास तुम्हाला द्यायचे आहेत. तिसरा जो दिवस आहे तो आहे रोगांचा दिवस. रोगांचा दिवस डाळिंबावरती वेगवेगळे येणारे रोग, मग तुमचा मररोग असेल, तुमचा तेलकट डाग असेल, तुमच्या इथे येणारे वेगवेगळे डागांची बुरशी असतील, तुमच्या इथे येणाऱ्या वेगवेगळ्या कुजीच्या बुरशी असतील, या रोग आणि किडींवरती आपण पूर्णतः डिटेलमध्ये बोलणार आहोत. हा जो सेशन आहे हा सेशन साधारणतः 1.5 ते 2 च्या आसपास संपणार आहे. कारण तेलकट डागावरती मला 2 तास बोलावं लागणार आहे, मर रोगावरती मला 1.5 तास बोलावं लागणार आहे, आणि जो उरलेला वेळ आहे 1.5 ते 2 तासाचा बाकीचे जे काही डाग आहेत या डागांवरती आणि कुजीचे जे काही बुरशी आहेत त्याच्यावरती मला बोलायचं आहे. म्हणून 1.5 ते 2 वाजेपर्यंत रोग व्यवस्थापन हा विषय आपण संपवणार आहोत. रोगांच्या बाबतीत कोणत्या वातावरणात रोग येतो, कोणत्या अवस्थेमध्ये रोग येतो, कोणत्या जमिनीमध्ये रोग येतो, प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी क्युरेटिव्ह मध्ये जायचं नाहीये, पुढे थांबायचं आहे. बाकीच्या ऍग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस काय करायचे आहेत, गवत काढायचंय, गवत नाही काढायचं, पाणी काढून द्यायचंय, पाणी ठेवायचंय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्यात होणार आहेत. उदाहरण तुम्हाला देतो मी. बॅक्टेरियल ब्लाइट हा एकमेव रोग कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला 32 पॉइंट देणार आहे, 32. कारण फक्त औषधाने तो कंट्रोल होणार नाहीये, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या 32 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. त्याच्यानंतर 4था दिवस कीड व्यवस्थापन. तुमचा खोडकिडा आहे, तुमचा निमॅटोड आहे, फळपोखरणारी आळी आहे, पानं खाणारी आळी आहे, थ्रिप्स आहे, मावा आहे, मिलीबग आहे, पांढरी माशी आहे, कोळी आहे, स्केल इन्सेक्ट आहे, या सगळ्या ज्या किडी आहेत त्या सगळ्या किडींचं नियंत्रण आपल्याला करायचं आहे. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक चालणार आहे 12:30 वाजेपर्यंत. 12:30 वाजेपर्यंत कीड व्यवस्थापन हा टॉपिक आपण संपवणार आहोत. त्यानंतर 5वा दिवस पाणी व्यवस्थापन. डाळिंबाच्या झाडाला पाण्याची गरज का आहे, डाळिंबाच्या फिनॉलॉजिकल अवस्थांनुसार पाणी कमी जास्त कसं करायचं, डाळिंबाला कोणत्या प्रकारची पाण्याची गरज आहे, पाणी मॅनेज करण्यासाठी पीएच आणि ईसी मॅनेज करायला काय करायचं आहे, पाणी कोणत्या वातावरणात किती रिक्वायरमेंट आहे, कोणत्या कॅनोपी मध्ये किती रिक्वायरमेंट आहे, आज पाणी दिल्यानंतर दुसरं पाणी कधी द्यायचं, पाणी किती खोल गेलं पाहिजे, झाडाच्या कॅनोपीनुसार किती भाग ओला झाला पाहिजे, किती लिटरच्या ड्रिपरने पाणी दिलं गेलं पाहिजे, किती ड्रिपर प्रतिझाड असले पाहिजे, मल्चिंगचा पाण्यावरती काय इम्पॅक्ट येतो, जर तुमच्या जमिनीमध्ये तण वाढलेले असतील तर पाण्याची रिक्वायरमेंट कशी जास्त असते, पाणी देण्यासाठी 2 लॅटरल वापरायच्या, 3 लॅटरल वापरायच्या की 1 लॅटरलनी भागणार आहे, तुमच्या जमिनीमध्ये पाणी सरळ खाली जातं की आडवं पसरतं हे तुम्हाला कसं पाहायचं आहे, वापसा कंडिशन म्हणजे काय आणि वापसा कंडिशन कशी चेक करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. हा टॉपिक डिटेलमध्ये मी घेणार आहे. ड्रीप इरिगेशन इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे, ऑटोमेशन काय आहे, ड्रीप इरिगेशन मेंटेनन्स काय आहे, ऍसिड ट्रीटमेंट कशी करायची आहे, फ्लश कसे करायचे आहे, त्याच्यामध्ये आलेला जो गाळ आहे तो गाळ कसा काढून द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात मिळणार आहेत. इरिगेशन हा टॉपिक संपणार आहे 1:30. हा टॉपिक संपणार आहे 1:30. त्यामुळं या दिवशी तुम्हाला वेळ काढून बसावं लागणार आहे. 40% इम्पॅक्ट डाळिंबामध्ये फक्त आणि फक्त इरिगेशनमुळे येतो. जर तुम्ही चुकीचं पाणी दिलं तर तुमचं 40% उत्पादन खर्च वाढतो आणि 40% उत्पादन घटतं, आणि जर तुम्ही बरोबर पाणी दिलं तर 40% उत्पादन वाढतं आणि 40% उत्पादन खर्च कमी होतो.
जेव्हा मी याच्यावरती डिटेल बोलेन त्यावेळेस तुम्हाला ते कळेल, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल। कारण तुम्ही टाकलेले सगळे खत डाळिंबाचं झाड चावून खात नाहीये, ते पाण्यात विरघळले जातात, मग ते पाणी खाली जातं की झाडात जातं हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत पाणी व्यवस्थापन चांगलं होणार नाही। आणखी एक गोष्ट सांगेन, डाळिंबाची सगळ्यात जास्त वाट 1995 पासून लागलेली आहे। 1995 च्या आधी डाळिंबाची शेती M45 कॉपर ह्या बुरशीनाशकांवरती होत होती, जास्त बुरशीनाशक लागत नव्हते। पण 95 मध्ये सगळ्यात मोठी एक क्रांती झाली की प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ड्रीप आलं आणि तीच मोठी क्रांती धोकादायक ठरली, बागेचं कुपोषण झालं आणि जे 95 आधी 30-30 वर्ष झाडं टिकायचे तेच ड्रीपने आपण 10-10 वर्षाच्या आत उपटले। म्हणून आपल्याला डिटेलमध्ये हा टॉपिक शिकावा लागणार आहे। त्यानंतर सहावा दिवस अन्नद्रव्य व्यवस्थापन हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। कारण इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी कॉजेस डिजीजेस म्हणजेच अन्नद्रव्यांची कमतरता रोग आणते। मग जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर तुमचं चांगलं असेल, तर तुम्ही रोगांना प्रतिकार शक्ती झाडामध्ये निर्माण करू शकता। पण अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला एकच कळालं, गोण्या आणायच्या आणि ड्रिपरच्या खाली ओतायच्या, ते झाडात जातंय कि जमिनीत जातंय, कि जमिनीतून जे पाणी विहिरीत उतरतंय त्यात जातंय आणि ड्रिपर चोकअप करतंय, हे आपण आतापर्यंत समजून घेतलं नाही। फॉस्फरस सारखं खत 15-20% फक्त झाडाला उपलब्ध होतं, बाकी सगळं तुमच्या जमिनीत फिक्स होतं आणि जमिनी नापीक होत आहेत। फक्त बारकाईने एकच विषय घ्या की तुम्ही ड्रिपरच्या खाली जेवढे खत टाकता वर्षभर त्याची एका कागदावरती लिस्ट करा आणि किती भागात टाकताय तेवढा भाग फक्त मोजा, किती झाड आहेत, किती ड्रिपर आहेत, आणि जर तोच भाग 1 गुंठा 1.5 गुंठा 2 गुंठे येतोय आणि तिथं जर टनानी खत तुम्ही रासायनिक टाकत असाल तर काय ती जमीन जिवंत राहते। मग तुम्ही भरतानी खत भरतानी जे कालचं खत मागच्या सीझनला भरलेलं खत जेव्हा तुम्ही उकरता तर ते गावऱ्या म्हणून बाहेर येतं, तसेच शेणाचे गोळे बाहेर येतात, ते कुजले जात नाहीये, तर काय तुमची जमीन सुपीक आहे? मग सांगा ती जर जमीन नापीक आहे तर काय नापीक जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन होतं? सॉइल फूड वेब काय आहे? बॅक्टेरिया, फंगस, प्रोटोजुआ, निमॅटोड, बेनिफिशियल निमॅटोड म्हणतोय मी, आणि सगळ्यात शेवटी गांडुळं जमिनीत असणं म्हणजे तुमची जमीन सुपीक असणं, आणि गांडुळं तुमच्या जमिनीत नाही म्हणजे तुमच्या जमिनीत सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तयार होणं हे जोपर्यंत शेतकऱ्याला कळत नाही तोपर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं होणार नाहीये। फक्त चांगले चांगले लिटरेचर वाचायचे, चांगले चांगले युट्यूबला व्हिडिओ बघायचे, हे नायट्रोजन असं घुसतं आणि कॅल्शियम असं घुसतंय, यांनी शेती होत नाहीये। जमिनीचं आरोग्य टिकून ठेवावं लागणार आहे, वेगवेगळ्या स्लरींचा वापर करावा लागणार आहे, ऑर्गॅनिक कल्चरचा वापर करावा लागणार आहे, वेगवेगळे ऑर्गॅनिक प्रिपरेशन्स मी तुम्हाला एक दिवस देणार आहे, ते सगळे तुम्हाला करावे लागणार आहेत। शेतकरी आहात, शेती करताना कष्ट करावेच लागतील। जर तुम्ही कॉस्मेटिक ऍग्रिकल्चर करण्याचा प्रयत्न या ट्रेनिंगच्या माध्यमातून अपेक्षित करत असाल तर होणार नाही। तुम्हाला जमीन जिवंत ठेवूनच शेती करायची आहे, तरच उत्पादन खर्च आपला कमी होणार आहे। मग सगळे जे न्यूट्रियंट आहेत आपले 16, या 16 न्यूट्रियंटचा रोल काय आहे, हे 16 न्यूट्रियंट आपण कसे देतो, कोणत्या पीएच ला ते न्यूट्रियंट अवेलेबल होतं, जे काही 16 न्यूट्रियंट आपण देतोय हे 16 न्यूट्रियंट कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं न्यूट्रियंट आपल्या पिकाला गरजेचं आहे, किती प्रमाणात गरजेचं आहे, 1 टन डाळिंब बनण्यासाठी किती ग्रॅम नायट्रोजन लागतो, किती ग्रॅम फॉस्फरस लागतो, किती ग्रॅम पोटॅश लागतो, किती ग्रॅम फॉस्फरस लागतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी
आपल्याला पाहायचे आहेत. कोणत्या पीएच मध्ये ते खत अवेलेबल होतं? मित्रांनो, अतिशय वाईट गोष्ट आहे, आपण फक्त खतांचा खर्च वाढवला. 7.5 वरती जेव्हा तुमच्या जमिनीचा पीएच जातो, मुळाच्या कक्षेमध्ये जे मॉइश्चर आहे, पाणी आहे, त्याचा पीएच जेव्हा 7.5 वरती जातो, तेव्हा तुमच्या जमिनीतून फक्त नायट्रोजन, सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे चारच न्यूट्रियंट अवेलेबल होतात. बाकीचे न्यूट्रियंट अवेलेबल होत नाही. 6.5 वरती जेव्हा पीएच जातो, त्यावेळेस तुमच्या जमिनीमध्ये मायक्रो न्यूट्रियंट अवेलेबल होत नाही आणि तेलकट डाग कंट्रोल करण्यासाठी मायक्रो न्यूट्रियंटची गरज असते. 7.5 वरती पीएच गेल्यानंतर फॉस्फरस आणि पोटॅश अवेलेबल होत नाहीये हे आपल्याला माहिती नाही. आना बॅगान टाका, आना बॅगान टाका आणि तिथली जमीन मारून टाका. अरे, मेलेल्या जमिनीमध्ये जर तुम्ही बायो फर्टिलायझर, ज्याला जिवंत जीवाणू म्हणतो आपण, जैविक फर्टिलायझर म्हणतो, ते टाकल्यानंतर काय ते जगणार आहेत का? ते जगणार आहेत का? तुम्ही ट्रायकोडर्मा एवढी सोडतायत, खरोखर तुमची जमीन त्या लायकीची राहिलेली आहे का जिथं ट्रायकोडर्मा जाऊन वाढणार आहे? म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय काय करायचं आणि हे रासायनिक खत वापरताना काय काय करायचं, हे सगळं ह्या दिवशी मिळणार आहे. रासायनिक खतामध्ये कोणतं अन्नद्रव्य जास्त झाल्यावर कोणतं अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही आणि कोणतं अन्नद्रव्य कमी झाल्यानंतर कोणतं अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्हाला तुमची मातीचा नमुना घेऊन माती परीक्षण करायचं आहे आणि त्याचा अहवाल तुम्हाला वाचता आला पाहिजे, त्याच्यासाठी त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर कोणतं खत कोणामध्ये चालतं आणि कोणतं खत कोणामध्ये चालत नाही हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ज्या दिवशी हा टॉपिक आपण घेणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी मी तुम्हाला काही खत तुमच्या बरोबर ठेवायला सांगणार आहे, ग्लास तुम्हाला ठेवायला सांगणार आहे, काही प्रयोग आपण करणार आहोत. चिलेटेड चांगले कोणते आणि वाईट चिलेटेड कोणते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचे प्रयोग तुम्हाला करायचे आहेत. कारण मला लिमिटेशन्स आहेत, मला लिमिटेशन्स आहेत. मी तुम्हाला कंपन्यांचे नाव इथं घेऊ शकत नाही कारण हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, हा सगळ्यांना जाईल आणि त्या कंपन्या माझ्यावरती नाराज होतील, मला पण इकडे तिकडे हिंडावं लागतं. म्हणून मी तुम्हाला टेक्नॉलॉजी देणार आहे, तुम्हाला ते करायचं आहे. जे चांगलं आहे ते ठेवा, जे वाईट आहे ते काढून फेका, ते काढून फेका. आपल्याला खर्च कमी करायचे आहेत. अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना खत देण्याची पद्धत आणि खत देण्याची वेळ कधी असावी हे पण डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि संतुलित आहार व्यवस्थापन, माझ्या डाळिंब पिकाला ज्या अवस्थेमध्ये ज्या अन्नद्रव्याची ज्या प्रमाणात ज्या स्वरूपात गरज आहे ते मी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतो, म्हणजे संतुलित आहार करणं आहे, संतुलित आहार देणं आहे. जर तुम्ही म्हणत असाल 53 किलोचा डोस आणला, डीएपी बरोबर मिक्स केला, ड्रिपरच्या खाली नेऊन टाकला आणि माझ्या झाडांनी घेतला, एवढं सोपं अन्नद्रव्य व्यवस्थापन नाहीये. ज्या शेतकऱ्याला जमिनीचा पीएच काय आहे हे माहिती नाहीये, मी अतिशय टोकाला जाऊन बोलतोय कारण हे तुम्हाला शिकायचंय. ज्या शेतकऱ्याला जमिनीचा पीएच काय आहे तो आता जर विचारतो पीएच म्हणजे काय, सामू म्हणजे काय, आणि तो जर वॉटर सोल्युबल खत आणून टाकत असेल तर तो शेतकरी पैसे वाया घालतो. कारण मायक्रो न्यूट्रियंट जर तो टाकत असेल आणि जमिनीचा पीएच जर 8 असेल आणि 6.5 पीएचच्या वरती जर वॉटर सोल्युबल खत अवेलेबल होत नसतील मायक्रो न्यूट्रियंट, तर मला तुम्ही सांगा कसे त्याच्या पिकाला रिझल्ट येतील, कसा त्याचा तेलकट डाग कंट्रोल होईल? आणि मग फक्त औषध मारायचे, औषध तेलकट डागावरती रिझल्ट देत नाहीये, रिझल्ट देत नाहीये. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी पण आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पाळणं गरजेचं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने पाळणं गरजेचं आहे. क्लिअर? त्यानंतर आहे 7वा दिवस. अन्नद्रव्य व्यवस्थापन कंप्लीट केल्यानंतर 7वा दिवस डाळिंबामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कोणकोणत्या स्लरी वापरायच्या, डाळिंबामध्ये कोणकोणते ऑर्गॅनिक प्रिपरेशन करायचे, ऑर्गॅनिक कल्चर काय आहे, शेणखत कशा पद्धतीने कुजवायचं, गांडूळ खत कसं तयार करायचं,
आणि स्लरीचा वापर केल्याने काय फरक पडतो या सगळ्या गोष्टी आपल्याला या दिवशी बघायच्या आहेत. त्यानंतर डाळिंबामध्ये जे काही आपण काम करतो, वॉटर शूट काढण्याचं असेल, वरचे शूट काढण्याचं असेल, थिनिंग करण्याचे असेल, पानगळ करण्याचं असेल, जे काम आपण करतोय हे सगळे काम कोणत्या अवस्थेमध्ये कसे करायचे ते तुम्हाला इथं सांगितले जाईल. तर आठवा दिवस नंतर आहे. आठव्या दिवशी आपण डाळिंब लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी करायची, बेड कसे तयार करायचे, खड्डे कसे घ्यायचे किंवा नांगराचं तास कसं घ्यायचं, सगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे लागवडीच्या. रोपं कसे घ्यायचे आहेत, चांगली नर्सरी कोणती आहे, कोणत्या नर्सरीतनं रोपं चांगले घ्यायचे आहे, मातृवृक्षाची काळजी कशी घेतलेली असावी, बुटी कोणत्या महिन्यात बांधलेली असावी, खात्रीशीर रोपं म्हणजे काय, कारण मी कोणत्याही नर्सरीचं नाव तुम्हाला कधीच सांगणार नाहीये, ती तुमची जबाबदारी आहे. खूप लोक फसवतात. टिश्यू कल्चर आणि बुटीमध्ये काय फरक आहे, दोघांमध्ये कोणतं चांगलं आहे, हे सगळे टॉपिक आपण बघणार आहोत रोपांच्या बाबतीत. त्याच्यानंतर लॅटरल कशा पसरायच्या ते आपण इथं करणार आहोत. लागवडीपूर्वी आपल्याला कोणते खत द्यायचे आहेत, ते देण्याची पद्धत कशी असावी ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर जर मल्चिंग पेपर टाकायचा असेल तर मल्चिंग पेपर कसा टाकायचा ते पण आपण इथं बघणार आहोत. नंतर एक्झॅक्ट लागवड कशी करायची, लागवडीपूर्वी किती पाणी द्यायचं, लागवडीनंतर किती पाणी द्यायचं ते पण आपण बघणार आहोत. लागवडीनंतर एक ड्रेंचिंग मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून एक पण झाड तुमचं मरणार नाही त्याच्यासाठीची ती ड्रेंचिंग असेल, ती ड्रेंचिंग आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर झाडाची कॅनोपी मॅनेजमेंट, सिंगल स्टेम असेल, डबल स्टेम असेल, तीन खोडा असतील, चार खोडा असतील, जे तुम्हाला ठेवायचे ते चांगलं कोणतं आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि तुमचं जे झाड आहे ते एकदम छत्रीसारखं डेरेदार कसं होईल याच्यासाठी कॅनोपी व्यवस्थापन काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर ह्या पूर्ण 15 महिन्यामध्ये तुमच्या झाडावरती येणारे रोग, तुमच्या झाडावरती येणाऱ्या किडी, तुमच्या झाडाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायचं, कोणत्या आठवड्यामध्ये काय काय त्याला खाऊ घालायचं, हे सगळे जे टॉपिक आहेत हे टॉपिक आपण या दिवशी बघणार आहोत आठव्या दिवशी. त्याच्यानंतर 9वा दिवस सगळ्यात महत्वाचा आहे. आपण सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतोय. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा वापरता, सुडोमोनस वापरता, बॅसिलस वापरता, पॅसिलोमायसिस वापरता, आझोटोबॅक्टर वापरता, पीएसबी वापरता, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरतात, तुमचा वेस्ट डिकम्पोजर वापरतात, ईएम कल्चर वापरतात. लेकिन हे सगळे जे वापरताय तुम्ही, हे सगळे वापरताना काय काळजी घ्यायची, याला मल्टीप्लाय कसं करायचं, याचा कार्यक्षम वापर कसा करायचा, कोणत्या अवस्थेमध्ये त्याला द्यायचं, आणि फवारणीसाठी कसं मल्टीप्लाय करायचं, आणि जमिनीतून देण्यासाठी कसं मल्टीप्लाय करायचं, हे सगळे विषय आपण या दिवशी पाहणार आहोत. आणि त्यानंतर जे काही तुम्ही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक वापरताय त्यांचा कार्यक्षम वापर कसा करायचा, फवारणीच्या द्वारे जर खत देत असाल तर त्याची कार्यक्षमता कशी वाढवायची, स्कॉर्चिंग येणार नाही त्याच्यासाठी पीएच, ईसी आणि टीडीएस किती महत्वाचा आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता त्यावेळेस तुमची काय काळजी घ्यायची, कपडे पूर्ण घालायचे, दारू सिगरेट तंबाखू गुटखा बिडी नाही चालते, गॉगल लावायचा आहे, पोटभर जेवायचं आहे, कसं ट्रान्सपोर्टेशन करायचं, कुठं स्टोअर करायचं, कसं मिक्सिंग करायचं, मिक्सिंग सिक्वेन्स काय असावा, कोणतं औषध कोणत्या औषधात चालत नाही, त्यांची कॉम्पॅटेबिलिटी काय आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण या दिवशी पाहणार आहोत, सगळ्या गोष्टी या दिवशी पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग शेवटचा दिवस येणार आहे. शेवटचा दिवस फक्त आणि फक्त चेकलिस्ट आहे, फक्त चेकलिस्ट आहे. म्हणजे काय, पानगळ केलेली आहे, तिथून पुढे तुम्हाला असं 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 करायचंय, सगळे काम जे आहे ते इथून मागे झालेले असणार आहे, तिथं फक्त तुम्हाला यस इत्रेल मारायचंय, कसं मारायचं मागे व्हिडिओ, थिनिंग करायची आहे मागे व्हिडिओ, म्हणून मागचे व्हिडिओ अतिशय महत्वाचे, पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला करायचं या दिवशी 4 तासात. फक्त मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून 365 दिवसाचं डाळिंब कसं असतं आणि 5 अवस्था कोणत्या असतात आणि 5 अवस्थांमध्ये कशा पद्धतीने आपल्याला मॅनेज करायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. असा हा बहार व्यवस्थापनाचा 10वा दिवस आपला संपेल. नंतर मी तुम्हाला सांगेन पुढचे 8 दिवस तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यातूनही काही प्रश्न उरले तर 1 दिवस पुन्हा अशीच झूम मिटिंग आपली राहील. त्या दिवशी आदल्या दिवशी म्हणजे
जर रविवार आपण फिक्स केला तर शुक्रवारी सायंकाळपर्यंत तुमचे प्रश्न घेतले जातील. शुक्रवारी सायंकाळपर्यंत तुमचे प्रश्न आलेले असतील तरच त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. कारण सगळे प्रश्न घेणं, त्याला टाईप करणं, त्याला कंपाईल करणं आणि नंतर त्या प्रश्नांवरती मी पुढे घेऊन बोलणं, याला पुन्हा माझ्या टीमला वेळ लागतो. तुम्ही इकडे मी बोलतोय तिकडे प्रश्न टाकले तर त्या दिवशी मी कोणाला चॅट ओपन पण करणार नाहीये आणि कोणाची चॅट पाहणार पण नाहीये. अशा पद्धतीने आपला हा असा कोर्स चालणार आहे, असा हा कोर्स आपला चालणार आहे.